कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडून वीरकुमार पाटील यांचे सांत्वन. कोगनूळ येथील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री सुनंदा अप्पासाहेब पाटील यांचे निधन झाले आहे. येथील वीर सदन निवासस्थानी बुधवार तारीख 2 रोजी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर पवार आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सांत्वन करून निप्पाणी परिसरामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, महावीर मोहिते, शिवानंद पाटील, शंकर गिडनवर, रोहन साळवी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, तात्यासाहेब कागले, अप्पासाहेब खोत, विश्वजित लोखंडे, संजय डुम, महावीर पाटील, पूनम डांगरे, बाळासाहेब कागले, के डी पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना में डिस्चार्ज आज में शुगर हेच है.